फुले आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत रयतेपर्यंत प्रामाणिकपणे रुजवण्यासाठी सतत झटणारे तसेच दंगलमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अस्तित्वात उतरवायचे विचार मांडण्यासाठी स्वायत्त मुक्ती अब्दुल शेख सुबा अली साहेबांनी मी विनंती करतो विचार मंचावर यावं जगाला अष्टांग मार्गाद्वारे शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध जगाला प्रेमाचा संदेश देणारे येशू ख्रिस्त आईच्या चरणी स्वर्ग असल्याचे सांगून शूद्र समजल्या जाणाऱ्या स्त्रीला सर्वोच्च स्थान प्राप्त करून देणारे मोहम्मद पैगंबर सल्ला सल्लम जय रंजले गांजले त्यासी मने जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांना रंजल्या गांजल्याचं स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा देणारे संत तुकाराम महाराज राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ कोडवाडी भूषण मानव प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणाची प्रेरणा छत्रपती संभाजी महाराज आरक्षणाचे जनक आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांना कुराणाचा अर्थ कळावा म्हणून कुराणाचं मराठीत भाषांतर करण्यासाठी स्वतःचे पंचवीस हजार रुपये त्या काळातील म्हणजे आजचे पंचवीस कोटी रुपये खर्च करणारे आरक्षणाचे जनक सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते राजश्री शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा फुले इंग्रजी शिकुनिया या जातीभेद मोडा इंग्रजी शिकुनिया या जातीभेद मोडा मनोवाद्यांना गाडूनिया असे सांगून घरामध्ये सेनाच्या गौऱ्या टाकणाऱ्या स्त्रीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळून देणाऱ्या आमच्या माता सावित्री माता फुले त्यांच्या सहकारी फातिमा माता शेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकहितवादी स्वराज्याला संविधानिक स्वरूप प्राप्त करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोळा ऑगस्टला मुंबईला मोर्चा काढून आम्हा भारतीयांना याची जाणीव करून देणारे आजादी झुटी है देश की जनता भूकी है साहित्यरत्न अन्नाभाव साठी ज्या ज्या महामानवांनी मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाच्या आहुती दिली आयुष्यभर संघर्ष केला त्या सर्व महामानवांना त्यांच्या कार्याना आदर व्यक्त करून आज संविधानाच्या सन्मानामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सभेत विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेल्या माझ्या बांधवांनो माझ्या मातांनो भगिनींनो मला पोलीस अधिकाऱ्याकडून सूचना मिळालेली आहे की तुम्ही असं कोणतंही शब्द वापरायचं नाही आहे की त्याच्यामुळं लोकांच्या भावना दुखतील मी म्हटलं साहेब मी बाबासाहेब आंबेडकराचा सैनिक आहे बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे संविधानाचं उल्लंघन करणारे माणसं नाही पण माझी एक विनम्रता विनंती आहे प्रश्न आहे जो विक्रम पावसकर मागच्या वर्षभरापासून खेड्यापाड्यात जाऊन जातीय द्वेष निर्माण करणारे भाषण देत आहे त्याला किती नोटिसा दिल्या तुम्ही त्याला किती सूचना दिल्या मला म्हटलं की तुम्ही सहाशे किलोमीटरचा प्रवास करून इथं काय येत आहेत मी म्हंटल मी तुम्हाला सोळा तारखेला एक पत्र दिलं होतं कि विनायक पावसकर यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते सांगत होते की नूरुल हसनची जी हत्या झाली ती क्रियाची प्रतिक्रिया आहे कोणीतरी फेसबुकवर एक पोस्ट केली आणि पोलिसांनी त्यांना चोवीस तासात अटक नाही केली म्हणून रागाच्या भरामध्ये प्रतिक्रिया म्हणून त्यांनी मस्जिदवर हल्ला केला नुरुल हसनची हत्या केली मस्जिद मधल्या नमाजी उपासकावर हल्ला करून जखमी केलं धर्मग्रंथ कुराणाला जाळलं का कारण क्रियाची प्रतिक्रिया आदरणीय पोलीस विभागाला माझी विनम्रतापूर्ण विनंती आहे ही प्रेस कॉन्फरन्स विनायक पावसकर यांची स्पष्ट पुरावा आहे की ते नुरुल हसनच्या हत्येला मस्जिदीवर झालेल्या हल्ल्याला आणि या सगळ्या प्रकरणाला जस्टिफाय करतायत न्यारिक ठरवतायत का कारण कोणीतरी पोस्ट टाकली म्हणून आम्हाला या देशात महाराष्ट्रातील कोणत्याही मुस्लिम धार्मिक स्थळावर हल्ला करायचा अधिकार आहे मुस्लिमाची हत्या करायचा अधिकार आहे तुम्ही याची चौकशी केली पाहिजे करणार का पण अरे माझ तुम्ही ऐकलं नाही म्हणून मी म्हंटल अरे माझं जर ऐकत नसल तर मला त्यांना सांगावं लागल ज्यांनी हा संविधान लिहिलं म्हणून बाळासाहेब आंबेडकर आज इथं आहे बाळासाहेब माझ्या प्रश्नाचं उत्तर हे देत नव्हते मला विनंती करायची आहे तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा आदेश होता की कोणी द्वेष पूर्ण भाषण केलं द्वेष निर्माण हेट स्पीच केलं तर तुम्ही त्वरित त्याच्यावर सज्ञान घेऊन एफ आर करायला हवं यांनी स्वतः एफ आय नाही केला सुप्रीम कोर्ट म्हणते जर तुम्ही नाही केलं तर ही अवमान आहे न्यायालयाची अवमान आहे तरी तुम्ही याची काळजी नाही केली तुम्ही विसरले असाल पण नागरिकांनी येथील त्यांना तक्रार दिली की साहेब सुप्रीम कोर्टानं या हेट स्पीच वर तुम्हाला सुमोटो दाखल करायचा आदेश दिला तुम्ही नाही केलं तर अवमानना होईल तरी तुम्ही नाही केली हे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी हो म्हणून बाळासाहेब आंबेडकर आज या साताऱ्यामध्ये आहे संविधानाचा सन्मान तर आम्ही करतोच तुम्हाला संविधानाचा सन्मान कसा करायचा हे शिकवायला बाळासाहेब इथे आलेले आहे बांधवांनो मी जास्त वेळ घेणार नाही कारण मलाही बाळासाहेबाला ऐकायचं आहे मी फक्त माझं दुःख मराठी मुस्लिमांचं दीड कोटी मराठी मुस्लिमांचं दुःख मांडतोय का मांडतोय कारण आम्हाला छळण्यात येत आहे की हे भारतीय मुसलमान हे पाकिस्तानधारजीन आहेत मोगलांचे आहे अरे तू आम्हाला सांगतोय या संविधानामध्ये बाबासाहेबांनी आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह मध्ये मला धर्माचरणाचा अधिकार दिलेला आहे या अधिकाराचा वापर करून नूरुल हसन मस्जिद मध्ये नमाज पडायला गेला होता आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह नुसार तो उपासना करत होता त्याच्या अधिकाराचं हनन झालं त्याची हत्या झाली आणि हे कशाच्या नावावर शिवाजी महाराजांच्या नावावर अरे तुम्ही शिवद्रोही आहात तुमचा शिवाजी महाराजाशी काही संबंध नाही आणि तुम्हाला चर्चा करायची असेल तो सुभान अली जिथं म्हणलं तिथे यायला तयार आहे तुम्हाला पुरावा सांगतो प्रण देशपांडे यांचं पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र पान नंबर एकशे नव्याण्णव दोनशे यात शिवाजी महाराज म्हणतात महाराज श्रीमंत महाराज राजे यांनी फरमाविले ज्याचा जो धर्म त्याचा त्याने करावा यात कोणी बखेडा करू नये असे फरमाविले आहे अरे शिवाजी महाराजांनी आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिलं होतं तुम्ही शिवाजी महाराजच्या नावावर हल्ले करता तुम्ही आम्हाला शिवाजी महाराज सांगणार तुमच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजच्या राज्यपेक्षेला विरोध केला तुम्ही मला शिवाजी महाराज सांगणार अरे शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून सुटले सापडला मदारी मेहर औरंगजेबाने मदारी मेहतरला पकडलं खांबायला बांधलं पाठ विचारलं सांग मदारी शिवा कुठं गेला मदारी म्हणतो माहित नाही पुन्हा विचारलं सांग मदारी शिवा कुठं गेला मदारी म्हणतो माहित नाही औरंगजेब म्हणतो बघ मदारी जीवाला मुकशील मदारी म्हणतो अरे कोणत्या जीवाला हा जीव तर आधी शिवाजी महाराज वाहून टाकलेला आहे लाख मेल्या तरी चालतील पण त्याचा पोशिदा जगला पाहिजे अरे जीव धोक्यात घातला गद्दारी केली नाही आणि विचारणारे कोण मिर्जा राजे जयसिंग आणि दिलेर खान जेव्हा आला होता शिवाजी महाराजावर चाल करून तेव्हा चंडी कोटी यज्ञ करणारे दोन खोटी होऊन घेणारे तुम्ही आम्हाला सांगणार मी मराठी मुस्लिमांचं दुःख सांगतोय माझ्या पूर्वजानं या शिव फुले आंबेडकर संघर्षासाठी बलिदान दिलेलं आहे ते संघर्ष मी पुढे चालवत आहे आम्ही ऐकून घेणार नाही दीड कोटी समस आमची संख्या असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर जेव्हा महाडमध्ये परिषद घ्यायची होती तेव्हा जातीवाद्यांनी सांगितलं बाबासाहेबांना कोणी जागा द्यायची नाही तेव्हा फते खान नावाचा मुसलमान समोर येतो सांगतो मी माझ्या बाबासाहेबाला जागा देईल कोणाला काय करायचं करा त्याने जागा दिली तिथं परिषद झाली आज तिथं विजय स्तंभ आहे दादा महाड येथे मी त्यांच्या नातवाला मोहम्मद अलीला भेटून आलो अरे या मराठी मुसलमानाचा संबंध देश स्वातंत्र्य झाल्यानंतर नाही संविधान निर्माण होण्याच्या आधीपासून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्यात हो। आहोत आणि हे आम्हाला विचारतायत अरे आम्ही संविधानावर सन्मान करतो आम्ही संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी संघर्षात आहोत या गांधी मैदानातून एकच सांगतो जब तक रहेगी जान का कारण हे संविधान आम्हाला सहज नाही मिळालं आई रमाईन चार मुलं दिली चार मुलं कुर्बान झाली या संविधान निर्माण करण्यासाठी आणि मी सांगतो शपथ त्या ईश्वराची त्याच्या सामर्थ्यात माझे प्राण आहे आई रमाइ ने चार मुल संविधान निर्माण करने टी दिली। मी मैं एक लेकर संविधान जब तक रहेगी जान ये कहते रहेंगे हम बाबा साहब अंबेडकर का संविधान जिंदाबाद और तू तू क्या मिटाएगा संविधान को गोड़से के चेले तेरे छाती पे चढ़कर कहेंगे संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद आणि हे आम्हाला सांगतायत धर्म आम्हाला सांगतायत अरे ह्या मुसलमान नेताच हिंदून तयार केलेला आहे तुम्ही मला हिंदुत्व सांगू शकत नाही मी तो मुसलमान आहे ज्यानं वाल्मिक वाचली गरुड पुराणही वाचलं तुम्ही मला हिंदुत्व शिकू शकत नाही बांधवांनो नूरुल हसन वर जो हल्ला झाला मी पंधरा वर्षापासून मराठा क्रांती मोर्चामध्ये आरक्षणासाठी मी सुद्धा त्यांच्या संघर्षात आहे मी धनगर बांधवाच्या आरक्षणामध्ये सोंगवत आहे जेव्हा एक तारखेला लाठीचार झाला जालना येथे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्या आंदोलकांना भेटायला गेले पूर्ण आंबेडकरी समाज त्यांच्या समर्थनात गेला मी त्या आंदोलकाच्या समर्थनात गेलो मराठी मुस्लिमांचं समर्थन दिलं जेव्हा त्यांना कळलं की मराठा समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे त्यांच्यावर लाठीचार झाला त्याचा संतापानावर झाला मराठा वृद्ध आई वडील लहान मुलं तरुण सर्व रस्त्यावर आलेले आहेत आणि आंबेडकरी समाजाचं समर्थन मराठी मुस्लिमांचं समर्थन हे बहुजन एकत्र येऊ नये म्हणून पूर्वनियोजित कट होत त्यात काही चूक नसताना निष्पाप नूरुल हसन याची हत्या करण्यात आली मी सरळ सांगतो हा जो बळी गेलेला आहे मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी पूर्व नियोजित कट करून एका मराठी मुस्लिमांचा बळी दिलेला आहे काय संबंध होता नूरुल हसन बद्दल मी आज त्याच्या घरी गेलो त्यांच्या आईला भेटलो वडिलांना भेटलो त्यांच्या घरामध्ये नुरुल हसनचं च घर एक मुस्लिम धार्मिक कुटुंब आहे त्यांच्या घरात दोन भाडे करू राहतात एक बहिणे म्हणून एक कदम म्हणून छाया काकूला कदमला जेव्हा मी विचारलं तुम्ही किती वर्षानं राहता ते म्हणतात आम्ही पाच वर्षाहून जास्त झाले नुरुल हसनच्या घरामध्ये आम्ही किरायनं राहतो मी म्हणलं हे धार्मिक कुटुंब आहे नुरुल हसन तुम्हाला काही त्रास झाला का कधी तुमच्या धार्मिक भावना दुखावल्या का ते म्हणतात आमच्या मुलासारखा होता तो गेल्यानंतर आम्हालाही खूप दुःख झालं या मुस्लिम घरामध्ये किरायनं राहताना आम्हाला कधीही वाटलं नाही हे मुसलमान आहेत आणि आम्ही यांच्या घरात किरायनं आहोत हे आम्हाला आमचंच घर वाटायचं तुम्ही जाऊन विचारपूस करू शकता मी तेथे सरपंचाला विचारलं बापू मला भेटले बापू म्हणलं मी नूरुल नुरुल स्वभाव कसा होता हिंदू सोबत त्याचा व्यवहार कसा होता कधी काय का? तो द्वेषात्मक बोलला का कधी कोणावर टीका केली का तो म्हणला नाही हो लय गोड पर्ग होत अरे येथील गणेश मंडळाचा अध्यक्ष नुरुल हसन होता शिवजयंतीला जेव्हा ढोल पथक निघायचं त्या ढोल पथकात तो असायचा सगळ्या धार्मिक कार्यक्रमात का असायचा जेव्हा या लोकांनी मस्जिदवर हल्ला केला तो समोर का आला त्याला वाटलं मी यांच्या सोबत राहतो हे लोक मला समजून घेतील माझ ऐकतील या विश्वासानं तो आला आणि त्याच्या डोक्यात फरशी घातली त्या बापूंनी सरपंचाने सांगितलं ह्या लोकांच्या माग बाहेरची शक्ती आहे पोलिसांना विनम्र पूर्ण मी विनंती करतोय ही बाहेरची शक्ती कुठली आहे या सृष्टीवरची आहे की सृष्टीच्या वरची आहे त्याचा शोध घेणार की नाही तुम्ही अहो तुम्ही न्याय करणार की नाही करणार मोहसिन शेखची हत्या का झाली कारण शिवाजी महाराजाबद्दल कोणीतरी पोस्ट केली आणि तो नमाजला गेलेला मोहसिन शेख त्याची हत्या झाली बांधवांनो नऊ वर्ष झाले पुन्हा ही हत्या का झाली कोणीतरी शिवाजी महाराजाबद्दल पोस्ट केली त्याची शहानिशा न करता चोवीस तासाच्या आत तुम्ही त्याची हत्या करता आणि विनायक पावसकर म्हणतात की पोलिसांनी चोवीस तासात त्यांना अटक नाही केली म्हणून हे घडलं विनायक पावसकर साहेब तुम्ही भारतीय जनता पक्षाचे नेते येथील गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत पोलीस यंत्रणा तुमची आहेत मला सांगा तुम्ही तुमच्या गृहमंत्र्याला सांगून अटक करायला हवी होती मग आम्ही काय समजावं की तुम्ही सर्वांनी मिळून हे षडयंत्र केलं का की आम्ही एक पोस्ट करतो तुम्ही त्याला अटक करू नका मग चोवीस तासानंतर आम्ही असं काहीतरी घटना करतो कारण तुमचा आरोप आमच्यावर नाही ग्रह विभागावर आरोप आहे हे थे लक्षात ठेवा आम्ही संविधानाला लागू करण्यासाठी जन्माला झालेलो आहोत संविधानाची पाय मल्ली हमी स्वीकार करणार नाही अरे शिवाजी महाराजांसाठी बलिदान देणारे हमी रायगडावर श्री शक्करता शिवाजी पान नंबर दोनशे तेवीस चा आधार घेऊन सांगतात जेव्हा मदारी मेहरचं निधन झालं तर शिवाजी महाराजांनी रायगडावर त्याची समाधी बांधली महादरवाजा पासून जेव्हा पवन मिल हा चालत जातो तिथे कबर आहे ती कबर मदारी मेतरची आहे अरे आमच्या बापाची कबर रायगडावर आहे तुम्ही हमच्या निष्ठेवर शंका करता हमच्या निष्ठेवर अरे आम्ही बलिदान दिलेलं आहे ते तानाजी पिक्चर पाहिला ना तानाबजी मध्ये सिद्धी हिलाल हा मुसलमान आपल्या चार मुलाचं बलिदान देतो शिवाजी महाराजाला सोडवण्यासाठी मला बांधवांनो जास्त काही बोलायचं नाही फक्त एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी वासी बेंद्रे यांचं शिवचरित्र पान नंबर एकशे तीन वर सांगितलेलं आहे कि स्थानिक मुसलमानांना त्यांच्या धर्म चरणाचे आचरणात स्वतंत्र असल्याने गावखेड्यामध्ये अल्पसंख्याक असलेला मुस्लिम समाज आपले आयुष्यक्रम बिना त्रास घालवत होता राईट टू रिलीजन अरे शिवाजी महाराजांनी आमच्यावर प्रेम केलं आम्हाला धर्म स्वातंत्र्य दिलं तुम्ही कोण आहात आमचा धर्म स्वातंत्र्यावर शंका करणारे मी तुम्हाला आता जास्त काही बोलणार नाही एकच सांगतो पुरको की विरासत कभी खाली नाही करते प्यार हम शिवाजी महाराज से जाली नाही करते अरे छाती पे चढके बोलना आदत है हमारी हम लोग हुकूमत की दलाली नाही करते हम लोग हुकूमत की दलाली नाही करते आता जे लोक शिवाजी महाराजच्या नावानं मुस्लिम समाजात द्वेष निर्माण करतायत त्यांना मी माझ नाही मुस्लिम मेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी काय भाषणात सांगितलं ते तुम्ही ऐकून घ्या म्हणजे या पोलिसांचं थोडा आत्मविश्वास वाढल कि मुस्लिम शिवाजी महाराजच्या नावानं हल्ले करणं किती चुकीचं आहे साथ में रहते हैं और कुछ लोग ऐसे अपने को एक हमारे बीच में एक डर पैदा करने की कोशिश करते हैं कांग्रेस वाले कि शिवसेना मुसलमानों के खिलाफ है लेकिन हम नजदीक नहीं आते तब तक कैसे जान पाएंगे एक दूसरे को आज छत्रपति शिवाजी महाराज के जमाने से हम देखेंगे उनके प्रमुख अभी किसी ने यहां पर उनका उल्लेख किया था कि नौसेना की कमान जिसने संभाली थी उनका नाम था सिद्धि संबल जब आगरा में नजर कैद शिवाजी महाराज थे तब उनको बाहर निकालने वाले थे मदारी मेहतर और गुप्त विभाग के प्रमुख थे सचिव मौलाना हैदर अली महाराज के शस्त्रागार की सुरक्षा के प्रभारी इब्राहिम खान और छत्रपति शिवाजी महाराज ने महाराज जी ने हजरत बाबा याकूब थोरवाले को जिंदा जिंदगी भर पेंशन देने का ऐलान कर दिया था उस जमाने से हम साथ में है शिवाजी महाराज का कहना था कि ऐसे सभी लोगों को साथ में लेकर एक का निर्माण करना हमारी राज्य में जैसे मराठी में कहते रेत भाजी का देता हाथ लाऊ ने लागू देता का माने मतलब गरीब जनता को किसी बात की तकलीफ नहीं होनी चाहिए और उनका यह भी स्पष्ट आदेश था कि किसी भी परिस्थिति में मुस्लिम महिलाओं और बच्चों के साथ बिल्कुल दुर्व्यवहार नहीं होना चाहिए ये भी आदेश था मस्जिदों और दर्गो की मंदिरों जैसी उन्होंने सुरक्षा की कल्याण के सुबेदार की बहू का तो आपको मालूम है उसको पूरा आदर सम्मान के साथ उन्होंने अपने घर भेज दिया ये छत्रपति शिवाजी महाराज जी का इतिहास और हमारी सरकार भी शिवसेना भारतीय जनता पार्टी की युति की सरकार महायुति की सरकार छत्रपति शिवाजी महाराज जी के आदर्शों पर चलने वाली सरकार है और इसलिए आपको चिंता करने की आवश्यकता नहीं है मला सांगा सातारातील माझ्या बांधवांना माझी विनंती आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हटले की हे शिवाजी महाराजांच्या विचाराचं सरकार आहे आणि मुस्लिम समाजाबद्दल शिवाजी महाराजांचे विचारही सांगितले त्यांनी मस्जिदीची कशी सुरक्षा केली हे सांगितले मुस्लिम महिलांचे मुलांना त्रास होऊ नये हे सांगितलं माझा प्रश्न आहे पोलिसांना मग जर मुख्यमंत्र्यांचे हे विचार आहे शिवाजी महाराजांचे हे विचार आहे तर मस्जिदवर हल्ला करणारे कोण आहे हे कोणाचे विचार आहेत तुम्ही दंगल म्हणून एखाद्या संघटनेच्या विक्रतीवर आतंकवादावर पडदा टाकत आहात लक्षात ठेवा ही फार संविधानाचे उल्लंघन आहे हे चालणार नाही तुम्ही संविधानाचे सेवक आहात आम्ही संविधानाचे सैनिक आहोत आपल्यात वाद नाही आहे पुन्हा विनंती करतो नंतर बाळासाहेब बोलते मी पूर्ण दीड कोटी मराठी मुस्लिमांकडून सांगतोय बाळासाहेब आम्ही संविधानाचे सैनिक आहोत आम्ही शिवशाह फुले आंबेडकरांचे सैनिक आहोत पण मराठी मुस्लिमांचं दुर्दैव हे आहे की आम्हाला आमचं नेतृत्व उत्तर प्रदेश आणि बिहारहून आणून दिलं जातं महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी आमच्यावर विश्वास केला आणि महात्मा फुले केला बाबासाहेबांनी केला राजकीय दृष्टिकोण मराठी मुस्लिम जैसे नुखा दुखाचा व्यापार केला जातो परंतु आता मराठी मुस्लिम जागृत है अरे हमें हम व्यापार करो देना निर्णय निर्धार अब हमने यह ठानी है हर हाल में संविधान बचा लेंगे इज्जत से जिए तो जी लेंगे या जा में शहादत पी लेंगे या जा में शहादत पी लेंगे फार फार धन्यवाद